शिवराय मित्रांनो, कसेत सर्व मजेत ना? तर मी अमित भावे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या आपल्या मुक्काम पोर्च सह्याद्रीमध्ये। तर आज खूप सुंदर मॉर्निंग आहे आणि आज आपण आलो आहोत माहुली गडावर। तर आसनगाव स्टेशनपासून आम्ही ऑटो घेतली, ऑटोचे 250 रुपीज आहेत पर ऑटो आणि 3 जणांना ते लोक अलाव करतात, मॅक्स टू मॅक्स 4 जण। तर आता मी जस्ट माहुली गडाच्या एंट्रन्सवरती आहे, मागेच माहुलीगडचं एंट्रन्स आहे, खूप सुंदर आहे ॲक्च्युली इथे। तर आता बघूयात आपण पुढे कसं ट्रेक होते। आता सकाळचे 8 वाजलेत आणि पुढे वरती जाऊस किती टाईम लागतो मी तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये सांगतो। तर मित्रांनो, मस्त एकदम एव्हरेस्ट चढायचं स्वप्न आहे मित्रांनो, बट आज आपण ठाणे डिस्ट्रिक्टच्या एव्हरेस्टवरती आलो आहेत। तर आपल्या महाराष्ट्रातला ठाणे डिस्ट्रिक्टचा एव्हरेस्ट बघूयात। तर चला लवकरच जाऊयात आणि एक दिवस नक्की आपण एव्हरेस्ट पण बघूयात। मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहत राहा, मी पूर्ण डिटेल्स देईल पुढे कसं काय आहे ट्रेकचं आणि ट्रेक कसा आहे, तर बघूयात आपण पुढे। आणि तुम्ही मला DM करू शकता माझ्या इंस्टाग्राम ID वरती मुक्काम पोर्च सह्याद्री, सेम इंस्टाग्राम ID पण माझं आपल्या यूट्यूब चॅनलचंच आहे, तर तुम्ही त्यावरती पण DM करा मित्रांनो। आणि चला भेटूयात पुढे। चला तर मित्रांनो, मस्त नाश्ता वगैरे केला, आता आपण कांदे पोहे आणि वडापाव वगैरे खाल्लाय आणि ट्रॅकला सुरुवात केला आहे आणि बाजूलाच बाप्पाचं मंदिर लागलं आहे, तर बाप्पाच्या मंदिरात बाप्पाचं दर्शन घेऊयात आणि ट्रेकला सुरुवात करूयात मस्तमध्ये। तर मित्रांनो, मस्त गणपतीच्या मंदिरापासून आपण मस्त एंट्रन्स घेतला आतमध्ये आणि एंट्रन्स मारल्याच्यानंतर थोडंसं पुढे आल्यावरती चेक पॉईंट लागला आहे। इथे ॲक्च्युली 30 रुपीज पर पर्सन घेतात एंट्री फीज। आणि तर मित्रांनो, हा चेक पॉईंट आहे आणि इथून जस्ट एंट्री घ्यायची आपल्याला आतमध्ये। आणि जसं एंट्री स्टार्ट केल्यावरती पूर्ण मस्त असं अभयारण्य स्टार्ट होते मित्रांनो। आणि ॲक्च्युली अभयारण्यमधूनच आपल्याला पुढे जाऊन गड लागणार आहे। तर मित्रांनो, मस्त पुढे आल्यावरती 2 रस्ते जसं एक ब्रिज लागतो आपल्याला, तर हा तो ब्रिज आहे मित्रांनो। आपल्याला ॲक्च्युली ब्रिज क्रॉस करून पुढे जायचं आहे गडासाठी आणि ब्रिजच्या बाजूनेच इथे धबधब्यासाठी रस्ता जातो। पावसामध्ये हा धबधबा खूप छान आहे ॲक्च्युली, या ब्रिजच्या खालनं पाणी खूप जोरात वाहतं म्हणून हा ब्रिज आहे। आणि पावसात कधीकधी हा गड बंद ठेवतं जेव्हा जास्त पाऊस असतो, पर्यटकांना त्या साईडला जाऊन देत नाहीत, चेक पॉईंटलाच तिकडून रिटर्न पाठवतात। सो जेव्हा जास्त पाऊस असेल तेव्हा ह्या गडाला यायचं अवॉइड करा मित्रांनो आता। आणि जेव्हा पाऊस नसेल तेव्हा तुम्ही इथे व्हिजिट करू शकता, खूप सुंदर आहे ॲक्च्युली हे बघण्यासाठी। मित्रांनो, उन्हामुळे खूप ॲक्च्युली दमले आहेत आणि घाम पण खूप निघाला आता, तर थोडंसं पुढे जाऊन एक ब्रेक घेऊया थोडासा। ओके, तर मित्रांनो, मस्त एक 10 मिनिटाचा ब्रेक घेतलेला आता आपण, बिकॉज खूप थकलेलो ॲक्च्युली, खूप घाम येऊ ना उन्हामुळे, एवढा घाम आलेला ना आपल्याला की एनर्जी खूप डाऊन झालेला आहे ॲक्च्युली। तर आता मस्त ब्रेक घेऊन पाणी प्यायलोत आपण मस्त, आणि आता जस्ट कूल वाटतंय, थोडंसं चांगलं वाटतंय। तर आता आपण वापस ट्रेकला चालू करते। तर ॲक्च्युली ऊन खूप आहे इकडे आज आणि आपलं डेस्टिनेशन आपल्या मागेच आहे, थोडंसं चतावरती राहिलं तिथं समोरच थोडंसं। हां,
असं फक्त बोलायचं मनाला सॅटिस्फॅक्शन साठी की 10 मिनिटात पोहोचणार, पण बघूयात आपण किती मिनिटात पोहोचूयात. पण इथून जो दिसतोय व्ह्यू मित्रांनो, खूप सुंदर असा व्ह्यू आहे, खूप मस्त सह्याद्रीचा व्ह्यू वाटतो मित्रांनो समोर. आणि आपल्याला तिथं वरती टॉपला पोहोचायचं आहे, एक बघूया वरती जाऊयात लवकरच. आता ॲक्च्युली आतुरता खूप वाटते म्हणून एकदम फटाफट जायचं आहे आपल्याला. मित्रांनो थोडस वरती आलो ते डायरेक्ट इकडे वरती जायला त्या साईडला, आता इकडे डायरेक्ट दरीच आहे माझ्या मागे खाली, तर आपल्याला वरच्या साईडला जायचं तिकडे पिंट्या आणि प्रणव इकडे व्ह्यू बघायला गेलेत, तर चला वरती जाऊयात भेटूयात. व्ह्यू खूप छान आहे मित्रांनो. मित्रांनो मस्त पिंट आता पडलेला, खूप वाचला ऍक्च्युली, इथून खूप दरी होती ती वाटत मस्त गेलो, थोडस वाचला नाही आता खाली गेला असता खाली मस्त मध्ये एकदम समोर या मित्रांनो. मित्रांनो आता आपण त्या पॅचला पोहोचलेत जिथे सीडीचा सपोर्ट घेऊन आपल्याला वरती पोहोचावं लागतंय, तर आपण ही सीडीचा यूज करून वरती जाणार आहोत. आणि मस्त तिकडे जाऊन तिथे महाराजांचा असं मस्त एकदम भगवा. तर मित्रांनो चला वरती जाऊयात मस्त सीडीवरनं आणि भगव्याजवळ जाऊयात मित्रांनो. मित्रांनो ऑलमोस्ट गडावरती पोहोचले आता आपण, पण गड मोठा आहे म्हणून आता आपल्याला सर्व फिरायचं आहे, तर आपण एका पॉईंटला चालले तिकडे समोर जिथे प्राची उभी आहे वरती अभय वगैरे आहेत सर्व, ते इथे चाललं जरासं आणि बघूयात तिकडे जाऊन कसं वाटतं आहे. आणि मागे तिकडे बघूया तिकडे पण जाऊयात चला. तर मित्रांनो मग असं टॉपवरती पोहोचलोत आता आपण, आपल्या मागे झेंडा आहे, हा माहुलीचा टॉप आहे ॲक्च्युली. आणि ह्या
टॉपपासून पुढे तिकडे जायला, वरती जायला एक रस्ता आहे, तो रस्ता फॉलो करून आपण तिकडे शंकराची पिंड आहे आणि महाराजांची मूर्ती देखील आहे तिकडे, महादरवाजा आणि तिकडे महादरवाजासुद्धा आहे. तर आपण महादरवाजा बघणार आहोत आणि सर्व शंकराचं मंदिर महादरवाजा बघणार आहोत तिकडे जाऊन पुढे. तर मित्रांनो, मस्त ब्रेक घेतला एक आणि अक्षताने ब्रेड जॅम आणलेत. मित्रांनो, असे मित्र यावे. काल ॲक्च्युली आम्हाला खूप रात्री लेट झाला होता आणि सकाळी लवकर निघायचं होतं म्हणून काय घेता नाही आलं. तर मस्त ब्रेड जॅम खातो मित्रांनो. असे फ्रेंड्स नेहमी ट्रॅकला घेऊन येत जावा. आणि ह्या गाड्यावरती पाणी अवेलेबल नाही मित्रांनो पिण्यासाठी. तर येताना मिनिमम 2 ते 3 लिटर पर पर्सन पाणी घेऊन या, बिकॉज ऊन एवढं आहे ना की डिहायड्रेट व्हायला होतं आहे. तर चला थोडं खाऊयात आणि पुढे जाऊयात. आणि ह्या गाड्यावरती कुठेही म्हणजे असं दुकानं वगैरे काहीच नाही आहेत की जेणेकरून तुम्ही विचार करता की नाही तिकडे विकत घेऊ, जसं पाण्याची बॉटल वगैरे काहीच अवेलेबल नाही आहे. एकदा त्या चेकपॉईंटपासून, चेकपॉईंटच्या आधीच जे शॉप हॉटेल्स आहेत तेवढेच, त्याच्यानंतर चेकपॉईंटच्या नंतर काहीच अवेलेबल नाही आहे. तर येताना तुम्ही सर्व तुम्हाला खाण्यापिण्याचं सामान, पाण्याच्या बॉटल्स वगैरे सर्व कॅरी करा सोबत. आणि ज्या बॉटल्स तुम्ही पाण्याच्या आणता ते तुम्ही रिटर्न घेऊन जावा. गडावरती थोडंही कचरा वगैरे करू नका. तर होप तुम्ही नक्की फॉलो करता आणि व्हिडिओ पाहत राहा मित्रांनो. आपण आता कल्याण दरवाजा वगैरे करणार आहेत, तर चला थोडं खाव्यात आणि पुढे जाव्यात. भेटूयात लवकरच. तर मित्रांनो, मस्त संत्रे खाल्ले आता आणि जिमजाम पण खाल्ला ब्रेडसोबत. खूप छान होतं होतं ब्रेड जॅम आणि संत्रे खाऊन खूप थोडंसं एनर्जी आला आहे मित्रांनो. आणि आता आपण निघालो आहेत. आता इथे आपल्या मागेच एक बोर्ड आहे, जसं इथे महादरवाजाचा बोर्ड आहे, तर खाली आपले मित्र गेलेत तिकडे. जसं आपण ह्या रूटने आलो आहेत तिथून सरळ, आणि सरळच ह्या साईडला जायचं आहे महादरवाजाकडे. तर आपण आता महादरवाजा बघूयात कसा आहे. तर चला महादरवाजा दाखवतो मित्रांनो खाली जाऊन. तर महादरवाजा बघूयात या. त्या बोर्डपासून आपण खाली आलो आहेत आता. आणि इथं महाराजांची प्रतिमा खूप सुंदर आहे ॲक्च्युली. इथे त्याच्याच वरती असा भगवा. आपण महादरवाजाजवळ आलो आहेत मित्रांनो आणि महादरवाजाजवळ ही प्रतिमा लावली आहे महाराजांची. खूप सुंदर आहे ॲक्च्युली. आणि तिथेच महादरवाजा आहे मित्रांनो खाली. इथून असं तिथे खाली जायचं आहे आणि मेन एंट्रन्स हा असा आहे महादरवाजाचा. तर आपण आता महादरवाजा बघूयात, महाराजांचं दर्शन घेऊन महादरवाजा बघूयात मित्रांनो. आपण मस्त मध्ये खाली जाऊ. तर मित्रांनो, आता महादरवाजाजवळ आहेत आपण. माझ्या मागेच महादरवाजा आहे आणि असं खाली एंट्रन्स. आपण खाली जर महादरवाजापासून थोडंसं खाली आलो आहे. ॲक्च्युली ही वाट खूप जुनी वाट हीच आहे ॲक्च्युली, मेन वाट जिथे आता दाखवतो मी. ॲक्च्युली इथून ही तटबंदी आहे गडाची पूर्ण, असं ही तटबंदी आहे इथून. आणि मेन वाट हीच आहे ॲक्च्युली इथून. पहिल्याच्या काळात हीच वाट यूज करायचे सर्व येण्या जाण्यासाठी. बट ही ॲक्च्युली कोसलून, दरड कोसलून वगैरे, खूप असं दगडी वगैरे कोसलून ही वाट बंद झाले म्हणून ह्या वाटेने कोणी येत नाही सध्याला. तर ती वाट यूज करतात दुसरी, ज्या वाटेने आपण आलोत. आणि मित्रांनो, आपण महाराजांचं दर्शन घेऊन आलो आणि महादरवाजा पण बघितला. आणि तो जो बोर्ड लावलेला महादरवाजाचा इथे, तिथूनच बोर्डाचा समोरूनच आपल्याला, आपण आता कल्याण दरवाजाकडे निघालो आहेत. बट आता कल्याणी दरवाजाकडे जाता जाता आपल्याला काही असे अवशेष भेटलेत, म्हणजे जसं कदाचित हे राजवाड्यांचे अवशेष असू शकतात मित्रांनो. हे असे ह्या टाईपचे अवशेष असे पुरातन काळाचे भेटलेत. आणि
हे तर जांबा भरपूर आहे मित्रांनो, जांबा दगड तर मित्रांनो आपण तिकडे गेलेलो कल्याण दरवाजा बघायला, ॲक्च्युली त्या रूटने जिथे तो बोर्ड लावलेला, बट ॲक्च्युली तिकडून आपण हरवलेलो, आपल्याला पुढे काही समजत नव्हतं, तर आपण खाली चालले जाता आणि खालून जाऊन एक राईट त्याने जायला बघूयात, जर भेटला तर ठीक आहे, बिकॉज वाजलेत आता दोन, आपण डिसिजन घेतलं की 3 ते 3:30 वाजेपर्यंत जेवढं एक्सप्लोअर करायचा प्रयत्न होईल तेवढं बघूयात, अदरवाईज खाली उतरायला सुरुवात करूयात, बिकॉज 5 वाजेपर्यंत आपल्याला खाली उतर तर मित्रांनो आपल्याला उशीर झाल्यामुळे आपण कल्याण दरवाजा वगैरे पुढे गेलो नाही आहेत, तर आणि आपण आपल्या टीमने परत रिटर्न उतरण्याचा निर्णय घेतला आहे, तर आपण पुन्हा कधीतरी ह्या फोर्टला वापस भेट देऊयात आणि पुढे कल्याण दरवाजा वगैरे एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करूयात, तर चला आता आपण खाली उतरूयात. तर मित्रांनो ऑलमोस्ट गडाच्या खाली आलो, आता आपण मस्त वापस चहा प्यायलो तिथे आणि तिथून वापस आता आपले ऑटो झालेत, आता या ऑटो पकडून आपण रिटर्न जाणार आहोत, आणि आज हा गड आपला पूर्ण नाही झाला, ॲक्च्युली खूप मोठा पण आहे विस्ताराने आणि पुढे काही आपल्याला समजलं नाही कसं जायचं आहे कल्याण दरवाजा वगैरे, तर आपण पुन्हा एकदा ह्या गडाला भेट देणार लवकरच, तेव्हा पुढे अजून व्हिडिओ बघूयात मित्रांनो, पण तोपर्यंत जर तुम्हाला हा व्हिडिओ इथपर्यंत आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, माझं इंस्टाग्राम ID सेम आहे मुक्काम पोस्ट सह्याद्री, तर तुम्ही त्यालाही DM करू शकता आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा माझा, आणि जर अशाच ॲडव्हेंचरस ट्रेकला पुन्हा लवकरच भेटत मित्रांनो, तोपर्यंत जय शिवराय.